आणि सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलांचे भाव वधारले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडलं आहे. बाजाराची एकूण परिस्थिती पाहता येत्या काही दिवसात आणखीन भाव वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे दर वाढत असताना आता खाद्यतेलाचाही दर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलंय. केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर खाद्यतेलाचे भाव चांगलेच वाढलेत. सरकारनं विविध खाद्यतेलांवरील शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे खाद्यतेलांच्या दरामध्ये सुमारे 20% वाढ झालेली आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे हाल बेहाल झालेत. खाद्यतेलांचे भाव वाढवण्यासाठी सरकारनं शनिवारपासून खाद्यतेल आयात शुल्कात 20% वाढ केली. याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. खाद्यतेलाच्या 15 लिटर डब्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे. सुप्रीम तेलाच्या बॉक्सची किंमत सुमारे 1300 रुपये इतकी झाली आहे, तर 1 लिटर मागे सुमारे 30 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारनं खाद्यतेलांच्या आयात शुल्कामध्ये 20% वाढ केल्यानं खाद्यतेलांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. एका रात्रीत हे दर वाढल्यानं ग्राहकांना सांभाळणं जिकरीचं जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात शुल्क वाढल्यानं भविष्यात दर आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. आता सध्याची पोझिशन तेलामध्ये ह्या पद्धतीची आहे की आयात शुल्क वाढवल्यामुळं 20% जवळजवळ वाढवलं आले आहे, त्यामुळं तेलाचे रेट खूपच जास्त वाढले. म्हणजे जे 110 रुपयाचं तेल जे होतं ते जवळजवळ 130 लेवलला गेलेलं आहे. आणि सणासुदीच्या दिवसामध्ये डिमांड असल्यामुळं मागणी असल्यामुळं ते पण फरक पडणार आहे. इकडे केंद्र सरकारनं खाद्यतेलांच्या आयात शुल्क आकारणीत एकदम वाढ केली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही दरवाढ केल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडले. सरकारनं सणात अचानक वाढ करणं चुकीचं आहे. सरकारनं अन्नधान्य आणि तेलांचे दर किमान ठेवावेत ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. ज्या मार्केटमध्ये शेंगादाण्याचं तेल किंवा इतर कोणतीही महागाईच्या वस्तू ज्या महाग झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सर्वसामान्याचं कंबरड मोडलेलं आहे. विशेषतः जे गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना तेल किंवा इतर कोणत्याही किराणा भुसारमालातले ज्या वस्तू आहेत तर घेणं परवडत नाही आहे. शासनानं बरोबर या ज्या किमती आहेत तर त्या समोरील सण आणि उत्सव हे दृष्टिकोन ठेवून तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांना याच्यावर पैशाचा बोजा पडलेला आहे. तरी शासनाने सणासुदीच्या काळात तरी सर्वसामान्याचा सण आनंदाने आणि सुखसमृद्धीने साजरा करण्यासाठी तेलाच्या किमती आवाक्यात आणल्या तरच यापुढील जे जीवन आहे सर्वसामान्याचं तर ते त्याला थोडा बहुत काही म्हणून शासनाकडून दिलासा मिळेल. सरकी तेलाची किंमत सध्या 134 रुपये, ती पूर्वी 110 रुपये किलो होती. सूर्यफूल तेल आता 138 रुपये किलो दराने विकलं जाते. पूर्वी 120 रुपये किलो दराने सूर्यफूल तेल मिळत होतं. सोयाबीन तेल 134 रुपये किलोनं मिळतं. पूर्वी 110 रुपये किलोनं सोयाबीन तेल मिळत होतं. तर शेंगा तेलाचा भाव आता 160 रुपये किलोवर पोहोचला आहे. पूर्वी शेंगा तेल हे 150 रुपये किलोनं मिळत होतं.